गणित दोन प्रकरण एक समरूपता ला पहिला मुद्दा आहे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर। दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स। आपल्याला माहित आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन पाया गुणले उंची। त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन पाया गुणले उंची। आपण आता काही गुणधर्म अभ्यासणार आहोत। याचा पहिला गुणधर्म आहे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढे असते। पुन्हा वाचतोय दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढे असते। आता एक उदाहरण घेऊन आपण हे सोडवूया। समजा त्रिकोण ए बी सी हे दोन त्रिकोण घेतले, त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर। त्रिकोण ए बी सी मध्ये बी सी हा त्रिकोण ए बी सी चा पाया आहे, रेक एडी ही त्रिकोण ए बी सी ची काय आहे उंची, एडी उंची बी सी पाया। त्रिकोण पी क्यू आर मध्ये क्यू आर हा त्रिकोणाचा पाया आहे, रेक पी एस ही त्रिकोणाची उंची आहे। आता आपण बघतोय त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर। एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी, ए म्हणजे एरिया, एरिया म्हणजे क्षेत्रफळ। एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर। मग आपल्याला माहित आहे सूत्र कुठलं आहे, एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी बरोबर त्रिकोणाचे क्षेत्रफळ एक छेद दोन पाया गुणिले उंची। जिथे काय आहे ना एक छेद दोन, एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी एक छेद दोन, त्रिकोण ए बी सी चा पाया काय आहे बी सी पाया गुणिले उंची, उंची काय आहे एडी। त्रिकोण पी क्यू आर सूत्र एक छेद दोन पाया, पाया कुठ क्यू आर हा त्रिकोण पी क्यू आर चा पाया आहे, उंची काय आहे पी एस। इथे काय होतंय हा एक छेद दोन, एक छेद दोन कट झाला, काय उरला इथे बी सी गुणिले एडी छेद क्यू आर गुणिले पी एस। म्हणून त्रिकोण ए बी सी, एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर बी सी गुणिले एडी छेद क्यू आर गुणिले पी एस। म्हणजेच काय मिळालं बघा आपल्याला, काय होतं आपलं गुणोत्तर गुणधर्म, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची, पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या, पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढे असते। गुणोत्तर म्हणजे भागाकार, पाया उंची, पाया उंची, पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढे असते। कळले पहिला गुणधर्म। दुसरा गुणधर्म, गुणधर्म दुसरा, समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात। समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात।
बघा इथे त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर हे दोन त्रिकोण आहेत. ह्या दोन्ही त्रिकोणांची उंची समान आहे. उंची ए डी किती आहे एच, उंची पी एस किती आहे एच. ए डी बरोबर पी एस दोन्ही उंची समान आहे. ह्या दोन त्रिकोणांची उंची समान आहे. तर आपल्याला काय सिद्ध करायचं आहे, तर त्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. बघा एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर. त्रिकोणाचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे, एक छेद दोन पाया गुणिले उंची. एक छेद दोन त्रिकोण एबीसीचा पाया कोणता आहे बीसी, उंची कोणती आहे एडी. एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर म्हणजे त्रिकोण पी क्यू आर चे क्षेत्रफळ एक छेद दोन. पाया कोणता आहे क्यू आर, उंची पी एस एक छेद दोन, बी सी एडी ची लांबी किती आहे एच एक छेद दोन, क्यू आर पी एस किती आहे एच. बघा इथे एक छेद दोन कट झाले, एच एच कट झाले, काय उरलं फक्त बीसी छेद क्यू आर. म्हणजेच एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर बीसी छेद क्यू आर. बीसी काय पाया, क्यू आर काय पाया, म्हणजेच समान उंची. उंची काय होती दोन त्रिकोणांची समान, मग समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे, त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. संगत पायांच्या प्रमाणात असतात. जर उंची समान असेल तर आपण काय घेतो इथे फक्त पाया, संगत पायांच्या काय असतात प्रमाणात असतात. आता नेक्स्ट गुणधर्म तीन. गुणधर्म तीन, समान लांबीच्या पायांच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. आता काय समान दिलाय, पाया समान आहे. समान लांबीच्या पायांच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. या अगोदरचा गुणधर्म काय होता, समान उंची. समान उंची असेल तर काय असतं, पायांच्या प्रमाणात. इथे काय पायांच्या प्रमाणात, इथे काय समान पाया आणि क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. आता बघा इथे त्रिकोण एबीसी मध्ये, त्रिकोण एबीसी मध्ये पहिले एडी लंब बीसी, एडी लंब बीसी म्हणजे इथे काय बीसी पाया आहे, एडी काय उंची आहे. त्रिकोण पी क्यू आर मध्ये पी एस लंब क्यू आर म्हणजे क्यू आर पाया आहे, पी एस उंची आहे. तर बघूया आपण एरिया ऑफ त्रिकोण एबीसी, एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर. एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर. एरिया ऑफ त्रिकोण एबीसी म्हणजे त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ. सूत्र काय, एक छेद दोन पाया, पाया कोणता आहे बीसी, उंची एडी छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर म्हणजेच त्रिकोण पी क्यू आरचं क्षेत्रफळ
1/2 पाया गुणिले उंची, पाया कोणता आहे क्यू आर, उंची पीएस। पण या ठिकाणी पाया समान आहे, बघा पायाची लांबी किती आहे बी, इथे क्यू आर ची लांबी किती आहे बी, बीसी ची लांबी बी, क्यू आर ची लांबी बी, म्हणजेच बीसी आणि क्यू आर काय समान लांबीचे आहेत, म्हणजे दोन्ही त्रिकोणांचा पाया समान आहे। तर या ठिकाणी मी इथले 1/2 गुणिले बीसी ची लांबी किती आहे बी गुणिले एडी छेद 1/2 क्यू आर ची लांबी किती आहे बी गुणिले पीएस, इथे 1/2 कट बी बी कट काय उरले इथे फक्त एडी छेद पीएस, म्हणजेच एरिया ऑफ त्रिकोण एबीसी, एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर, एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर, म्हणजेच या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर काय आलं एडी छेद पीएस। एडी काय पहिल्या त्रिकोणाची उंची, पीएस काय दुसऱ्या त्रिकोणाची उंची, ते काय समान होता पाया समान होता, म्हणजेच काय समान लांबीच्या पायांच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात, संगत उंचीच्या प्रमाणात असतात। आपण समजा इथे याची उंची आपण घेतली H1 ती घेतली H2 तर आपण या प्रकारे लिहू शकतो बरोबर H1 छेद H2। आपण तीन गुणधर्म बघितले आहेत, गुणधर्म पहिला काय होतं पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तर एवढे असतं, हे सुद्धा तुम्ही असं लिहू शकता। पहिल्या त्रिकोणाचा पाया B1 उंची H1, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 उंची H2, B फॉर बेस, बेस म्हणजेच पाया, H फॉर हाईट, हाईट म्हणजे उंची, हे पहिलं गुणोत्तर। असं पहिला गुणधर्म, दुसरा गुणधर्म समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे संगत पायांच्या प्रमाणात असतात, काय होते बीसी क्यू आर, बीसी पाया आहे क्यू आर पाया आहे, तुम्ही असे इथे पण घेऊ शकता B1 छेद B2, B1 म्हणजेच पहिल्या त्रिकोणाचा पाया, B2 म्हणजेच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया, आणि तिसरा समान लांबींच्या पायांच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात, दोन त्रिकोणाची क्षेत्रफळांचे गुणोत्तर H1 छेद H2 म्हणजेच उंचीच्या प्रमाणात आहेत। यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.1 अभ्यासणार आहोत। धन्यवाद।